शेतकरी मित्रांनो, सध्या कापसाला 6,500 ते 7,000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे। तर हा भाव आणखी वाढेल का, कापूस विकावा का ठेवावा, असा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे। तर हो, कापसाचे भाव आणखी वाढू शकतात, कारण कापसाचे भाव वाढण्यामागं अनेक वेगवेगळे कारणं आहेत। त्यामध्ये लागवडीचं क्षेत्र यंदा कमी झालेलं आहे, त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं कापसाचं पीक 100% जवळपास तोट्यात गेल्यासारखं आहे, म्हणजेच कापसाच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आणि त्यामुळेसुद्धा कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येणार आहे। सोबतच कापसाच्या पिकाला म्हणजेच कापसाला असलेली वाढती मागणी आणि अनेक देशांमध्ये कापसाचं उत्पादन घटल्यामुळं नक्कीच कापसाचे भाव वाढू शकतात। सोबतच गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी आता फरदड घेणं टाळतात, त्यामुळं देखील कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट होते। आणि या सगळ्या कारणामुळं कापसाचे भाव यंदा नक्कीच 7,000 जास्त मिळू शकतात, मग ते 8,000, 8,500 किंवा 9,000 रुपयापर्यंत देखील होऊ शकतात। आणि हा एक प्राथमिक अंदाज आहे, ही एक 100% गॅरंटी नसून फक्त अंदाज लावलेला आहे। यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, भाव एखाद्या वेळेस वाढतील, एखाद्या वेळेस एवढे स्थिर राहतील, अशा पद्धतीचे थोडेफार बदल यामध्ये होऊ शकतात। पण भरपूर असे कारणं आहेत की ते कापसाचे भाव वाढवतील अशी शक्यता वर्तवत आहेत, त्यामुळं नक्कीच शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला पैशाची गरज नसेल तर कापूस साठवून ठेवा, कारण शासकीय भाव हा 6,000 रुपये आहे, त्यामुळं 6,000 तरी कमी भाव होणार नाहीत आणि 7,000 जास्त दर आपल्याला मिळू शकतो। त्यामुळं नक्कीच कापूस जर आपल्याला पैशाची गरज नसेल तर दाबून ठेवा, नक्कीच आपल्या कापसाला चांगले दर मिळतील।